नाव माझे योगेश गणपत गाडगे, आळे फाट्यावर नाण लिहिले मी. पहिल्यांदा चाले आत्ता इकडं तुपारी जागेवरती दिसतो तू नाशिक हा आता आणि आळे फाट्याला पण आहे मार्केट. आळे फाट्याला पण नेत होतो पण तिकडं अशी अडचण यायची माल नेल्याच्या नंतर का भाऊ आपलं एक एक नंबरचा जो माल आहे तो समजा 100 रुपयाने किलोने खपला तर तिथून पुढचे जे ते एकदमच खाली यायचे व 50-60 म्हणजे रेंज एक संपलेट नव्हती मार्केटची. आणि आज आता इथं आणलाय तर इथं असं जाणवलं का बाबा मालाची जे मार्केट रेंज आहे म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर वॉक खाली ते रेंज प्रमाणे खपत. आणि जागेमध्ये आता असं होतं की आपण सपोज माल 70 रुपयाने दिला 100+ काय 150+ देऊ त्याच्या खाली जे रिजेक्शन राहील ते रिजेक्शन एकदम कमी म्हणजे ते जाळीवर घेतलं जात मुक्त मुक्त 200-250 रुपये जाळीच्या पुढं घेतलं जात नाही. मग ते त्याच्यामध्ये काय होतं ॲव्हरेज पडत नाही ते त्या पद्धतीने जर 100 रुपयाने माल दिला तर ते ॲव्हरेज येतं 70-60-70 रुपये येतं. इथं आज तुम्ही आल्याच्या नंतर आता थोडीशी मंदी पडलेली आहे कारण मागच्या 10-15 दिवसापूर्वीचे जे रेट असणार आहे आणि आताचे रेट सगळीकडे खाली येण्याची कारणं विविध 20 दिवसापूर्वी युट्यूब चॅनलवर सांगितली तुम्ही ते ऐकले असतील. राजस्थान मधला पण आता दुसरा वार चालू झाल्यामुळं थोडेसे प्रॉब्लेम झालेले आहेत. त्यांचा दुसरा लहान माल आल्यामुळं ते मार्केटिंगमध्ये घाण करतायत. पण आज ती जी मंदी ही तुमच्या माझ्या हातात नाही आहे. पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही जे सांगितलं बागेमध्ये 43% रिजेक्ट करतात आणि आपल्याला ऍव्हरेज पडत नाही तर इथं जे तसं जागेवर रिजेक्ट करणारे माल ज्यावेळेस मार्केटमध्ये येतात पुणे मार्केटमध्ये त्या मालाची किंमत काय वाटली तुम्हाला की जागेवर तुम्ही सांगितलं जाळीमध्ये 100-150 रुपये येतात त्या मालाच्या किमती काय वाटल्या इथं? आज आपण मला हिशोब म्हणजे पाहिलं तर 600 रुपये रिजेक्शनच्या मालाची जाळी ती 600 रुपये आज पडलेली जागेवर 200-250 जी पडली असती या जी 600 रुपये पडलेली म्हणजे 350-400 रुपये तुमची जाळी पाठीमागे वाढली. मग तुम्हाला नाशिकला किंवा त्याला तिकडे जाताना भाडं किती लागत होतं आणि पुण्याकडे येताना भाडं किती लागली? मला आता तिकडे 3500 राहते नाशिकला लागत होतं आज मी इथं 2300 रुपये दिले. म्हणजे उलट कमी लागलं तुम्हाला म्हणजे आळे फाटा हा पुण्यापासून कमी आहे पण तुमची ढळण नेहमी नारायणगावच्या पलीकडल्या लोक मंजर किंवा नारायणगाव नाशिक साईड आहे पण तुम्ही शहराचा भाग म्हणून इकडे येण्याचं टाळत असाल किंवा माहीत नव्हतं म्हणजे तुमचं भाडं पण कमी गेलं प्लस तुमचं रिजेक्शन मालामध्ये जर 350-400 रुपये वाढत आहे तर चांगल्या मालामध्ये सुद्धा तुमची काय वाढ झाली असेल. म्हणजे जाग्यामध्ये जर तुमचे 60-70 रुपये जात असेल तर 20-25 रुपये किलोला तुमची तिची वाढ झाली. म्हणजे 25 रुपयाची 400-500 रुपये कॅरेट हे जनरली म्हणजे तो सीझन असू किंवा हाफ सीझन असू माझं मी काढलेलं अनुमान 500 रुपये कॅरेटला हा फरक पडतोय. आणि तुम्ही कोणत्याही भागातून येत असाल तर इकडे 50-60 रुपये कॅरेटला भाडं लागतं. अगदी कर्नाटकामधून शेतकरी आला तर 100 रुपये लागतं. पण जर कर्नाटकामधून येणारा शेतकरी सुद्धा या ठिकाणी समाधानी का आहे की त्यांना 100 रुपये जरी दिलं आणि शेजारी 40-50 रुपयात कुठल्या मार्केटला येत असेल तर 50-50 रुपये जास्त जातात. पण 500-600-700 रुपये ज्यावेळेस वाढतायत तर एका पिकअपला 100 कॅरेट पाठीमागं 40-40-50-50 हजार रुपये वाढतात आणि शेतकरी कुठं फसला जातो त्याची त्याला जाणीव होते. आणि म्हणून तुम्ही गर्दीमध्ये सुद्धा वाट काढत पुण्याच्या मार्केट यार्डला येता डाळिंब यार्डला येता आणि आम्ही सुद्धा काय डोक्या विकत नाही पण इथं असणारी सोयीसुविधा मी नेहमी सांगतो लक्झरी आहेत रेल्वे आहेत किंवा या ठिकाणच्या फळांच्या गाड्या पालेभाज्यांच्या गाड्या किंवा कांदा वाटाट्याच्या गाड्यामधून माल जो सप्लाय होतो किंवा ट्रान्सपोर्टिंगची जी व्यवस्था पुण्यामधून जी मजबूत असल्या कारणानं तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळत असताना गोवा आहे मुंबई आहे पुणे आणि तुमचे मॉलवालेचं सगळं ग्राहक हे पुण्यामधून सिलेक्टेड मालाचं चालत असल्यामुळे आजही 150-200 रुपये किलो जो माल विकला जातो तो कोणत्याही मार्केटमध्ये त्या रेटमध्ये आता विकला जात नाही. एक 10-20 दिवसापूर्वी 300-350-400 रुपये किलो माल विकला जात होता परंतु हे मंदी होईल हे मी सातत्यानं सांगून बऱ्याच शेतकऱ्यांना माल काढायला लावले बिस्किट कलरमध्ये सुद्धा माल काढायला लावले त्यामुळं हा आहे तो 2 पैसे तुम्हाला वाढीचा जो परिणाम आहे तुम्हाला नक्की जाणवतोय. पण तुम्ही आज 2 मार्केटचा अनुभव पाहिला त्यावेळेस 38 तुमची नाळ किती वर्षापासून जोडलेली होती या 2 मार्केटशी? ते आता मी 2006 पासून डाळिंबे म्हणजे 2006 म्हणजे तुम्ही जवळजवळ 16 वर्ष तुम्ही जोडलेला आहात. आज पहिल्या तिथं आलेला आहे
पण 16 वर्षात 8 ते 10 अशी जी आमची चर्चा सत्र चालतं शेतकऱ्यांशी संवाद चालतो असा कुठं जाणवा तुम्हाला? म्हणजे हे पहा की आपण 6 महिने काबाड कष्ट करतो, काबाड कष्ट करून ज्यावेळेस मार्केटला माल आणतो तो आपला किती फसवणूक झाली किंवा आपण लुटलो गेलेलो आहे हे जाणीव होऊन सुद्धा शेतकऱ्याला बोलता येत नाही. मग आडत्या म्हणून आम्हाला पहिल्यांदा तुम्ही बोललं पाहिजे की शेट आमचा माल चुरीला गेला, आमचा कमी बाजार गेला किंवा आमच्या कॅरेटचे हे प्रॉब्लेम आले, हे सातत्यानं आम्ही तुमच्याकडनं समजून घेत असतो. कारण तुम्ही शेतकरी आहात, आडत्या म्हणून आम्ही शेतकरी आहोत आणि आम्ही तुमची ज्यावेळेस सेवा करत असताना आम्ही शेट नाही हे मी सातत्यानं सांगतो, आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही एवढं काबाड कष्ट करून माल आणता पिकवता त्यावेळेस आम्हाला या दुकानावरती येतो, नाही तर आम्ही रात्रीचा उठतो सकाळी 3 वार करायला बसलेलो पशुवर तुम्ही 6 महिने कष्ट केलेला आहे त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आज बाबा या ठिकाणी एवढे वयस्कर आहेत, आज या ठिकाणी आलेले असताना सुद्धा त्यांना आज आपुलकीचं वातावरण वाटलं असं. बाबा तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलाय मला सांगा. आम्ही श्रीवाद चाटगाव येथे जोडलो. काय नाव तुमचं? हरिभवानी वृत्ती चाकणे. सांगणे चाकणे चाकणे चाकणे. तुम्ही आता इतकं किती वर्ष तुम्ही डाळिंब करताय? जवळजवळ 7-8 वर्ष. 7-8 वर्ष करताय. तर कधीपासून केडी चौधरी डाळिंबाकडे येत आहे? 2 वर्षच बाकीकडे केलं नाही तर मग 6 वर्ष तर नक्की इकडे. 6 वर्ष इकडे येत आहे. आता तुम्ही एवढं वय असताना सुद्धा पुण्यामध्ये आलाय तर तुम्हाला इथं काय अडचण वाटली? अजिबात. मग इतकी व्यवस्था कशी वाटली तुम्हाला? लई चांगली. मग तुम्ही 2 वर्ष ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस कुठल्या मार्केटला जात होता? नगर केलं तिकडे राहत्याला केलं. तिकडे काय आता सांगायचं? आम्हाला फुपाट्या सुद्धा झोपावं लागणार नाही. ठीक आहे, वजनात आपण ढेकळा झोपणारी माणसं आहेत, शेतकरी कुठेही झोप लागते. परंतु आम्ही चांगली सेवा दिली म्हणून झोपायला चांगली सेवा दिली, संडास वातावरणला चांगली सेवा दिली किंवा स्वच्छता किट दिलं म्हणून बाकीचं लुटलं का कुठं? की इथं भावात मारलं, वजनात मारलं? दोन डाळी निवारता निवारता ही खाली पडला पडत गेला. म्हणजे तुमचा जीव तुळतुळ करतो की ज्यावेळेस आपण एक डाळिंब जरी फुटलं तरी आपल्याला ती भावना असली की आपण एवढं पिकवलेलं आहे. पण आमच्या कामगारांनी सुद्धा त्याची जाणीव ठेवली की दोन फळं खाली पडलेली सुद्धा त्याला पळत जाऊन आणली, इज्जत मध्ये तुमच्या कॅरेट मध्ये ठेवली. हाच महत्वाचा पार्ट आहे. कारण माझा कामगार हा प्रत्येक हा केडी चौधरी जी सेवा देतो तो माझा प्रत्येक घटक देतो ही जाणीव तुम्हाला ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन देऊन केडी चौधरीकडे माल आणण्याची गरज पडणार नाही ही जाणीव असते. म्हणून न बोलणाऱ्याला मी ज्यावेळेस बोलतो करतो त्यावेळेस जी आत्मीयतेने तुम्ही बोलता त्या तुमच्या भावना असतात. आज श्रीवंतहून तुम्ही इथं आलाय, एवढं वय असताना सुद्धा तुम्ही इथं येऊन सेवा माझी घेत असताना समाधान व्यक्त करताय त्याबद्दल आता मी खरं तर तुमचं धन्यवाद व्यक्त करेल की आज तुम्ही 68-70 वय असेल तुमचे 70 वय 70 वयामध्ये सुद्धा इथे येत असताना तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये जसं सांगितलं की दुसरीकडं मला धुळीत झोपावं लागतं अमुक लागतं, पण ह्याच्यामध्ये मी जरी चांगली सेवा झोपायची दिली असेल तरी तुम्हाला बाजार भावात झोपू नये ही भावना ठेवलेली आहे. तुम्हाला चांगली सेवा द्यावी ही भावना ठेवलेली नाही तर आम्ही चांगलं तुम्हाला गालीच्या टाकलाय, तुम्हाला रेटमध्ये मारलं, वजनामध्ये मारलं तर शेवट आडत्यावरती विश्वास राहणार नाही. पण शेवट मी शेतकरी असतो तर ज्यावेळेस मला प्रश्न पडतो, मी पंतप्रधान झालो तर आपण निबंध लिहितो पण पंतप्रधान होऊ शकत नाही. मी शेतकरी आहे, शेतकरी असणार आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा मला ज्यावेळेस कळतात त्यावेळेस मी आडत्या म्हणून पहिल्यांदा शेतकरी असावं आणि त्या आडत्याला त्याची जाणीव व्हावी ही जाणीव आम्ही सुद्धा कुठेतरी पाहतो आजमावतो. म्हणून तुमच्यासारखी आज माळकरी समाजातली तुम्ही मंडळी आहात, तुम्ही पंढरपूरची वारारी करणारी मंडळी आहात मला ते जाणवते. तुम्ही जरी नाही सांगितलं तरी मला ते जाणवते कारण गळ्यात माळ आहे दिसली असं तुम्हाला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या भावनेनं आत्मीयतेनं शेती करत असताना आज एक संप्रदायामधली मंडळी इथे येतात आम्हाला जेव्हा शुभेच्छा देतात त्यावेळेस खरं समाधान वाटतं. तुम्ही काहीतरी सांगत होता मला. सांगत होते की इथे दुसरीकडे माल जर टाकलं ना आपण ते छटणार जे असते ना ते म्हणजे ते आम्हाला पैसे 1200 द्यावं लागते. इथं द्यावं लागले का? इथे काय सुद्धा नाही, 1200 द्या तुमचा नीट माणूची व्यवस्थित करतो. ती डाळिंब पडलेली सुद्धा घेत नाही, ती जाताना पेपर लावते बाहेर. मी स्वतः बघितलंय, मी स्वतः म्हणजे माझ्याकडनं पैसे घेतले स्वतः. तुम्हाला कधी पैसे मागितले नाही? आमचा कामगार तुम्हाला चहा पाजल रात्रीचा, तुमच्याकडनं कधी चहा सुद्धा पिणार नाही. ही आत्मीयता मी पहिल्यापासून आम्ही ठेवली त्यामुळे तुम्ही मंडळी समाधान आहात. नाही तर आज बऱ्याचशा मार्केटला 500 रुपये दिले. मी जर इथं आलो ना मी डाळिंब पोहोचले का नाही काही सुद्धा बघत नाही.
निवडतेत सगळे त्यांची ती करतेत. मी दर सुद्धा बघत नाही, डायरेक्ट पटेला येतात पहिले, दर सुद्धा बघत नाही. हीच भावना प्रत्येक शेतकऱ्याची आहे. आणि आज मार्केटमध्ये जे सातत्यानं पुण्यामध्ये आवक आणि ती आपल्याकडे जास्त राहण्याचं कारण आहे की गाडीवाल्यांशी सुसंवाद साधत त्यांनाही योग्य शेतकऱ्यांनी त्याचं भाडं दिलं तर कुठल्याही आडत्याकडनं अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा त्याला एक चांगला आडत्या तो गाडीवाला दाखवत असतो आणि त्या गाडीवाल्याला सुद्धा इथं चांगला न्याय मिळतो, शेतकऱ्याला चांगला न्याय मिळतो. म्हणून तुम्ही मंडळी युट्यूब चॅनल ज्यावेळेस पाहता तर आमचा ज्यावेळेस चॅनल पाहत असताना त्याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन हे ऑटोमॅटिक येत जातील. आणि बऱ्यापैकी नवीन नवीन शेतकरी ज्यावेळेस जोडतात त्या शेतकऱ्याने आज आळे फाट्यावर योगेशराव या ज्या ठिकाणी गाडगे आलेत त्यांनी अनुभव त्यांचा दिला की शेजारच्या मार्केटला ते सातत्यानं इतक्या वर्ष 16 वर्ष जात होते, आज पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातले असून सुद्धा ते पुणे मार्केटला येत नव्हते, आज ते आले. असे असंख्य शेतकरी आहेत की आजही जागेव देतात, आजही शेजारच्या मार्केटला जातात. त्या शेतकऱ्यांसाठी मी नम्र निवेदन करेल, माल माझ्याकडे बिलकुल आणू नका. पण ज्यावेळेस युट्यूब चॅनल तुम्ही पाहताय त्यावेळेस आमचा ज्यावेळेस फोन नंबर त्याच्यामध्ये आहे त्याच्यावर चौकशी करा. कधी मार्केट चालू असतं 5:30 वाजता सकाळी निला होतात ते पाहण्यासाठी एकदा मोगळं मार्केटला या. आणि आपली जी फसवणूक कमीत कमी 30 रुपये 40 रुपये किलोची होती जाग्या किंवा इतर मार्केटची आणि पुण्याची, ती जी फसवणूक टाळण्यासाठी आपण जाग्याव देत असताना एक वेळेस पहिल्यांदा पुणे मार्केटला भेट द्या किंवा शेजारच्या मार्केटला जात असताना दोन्ही मार्केटची तपासणी करा आणि मग त्यावेळेस आपला फायदा पुढे होईल हे पहा. कारण आज डाळिंब लागले पुढच्या वर्षी बागेला डाळिंब असतील गॅरंटी नाही. कारण निसर्गाचं खूप थैमान म्हणजे वेगवेगळ्या केले असेल, खोडकिडा असेल, बुरशी असेल किंवा मररोग असेल किंवा थंडीमुळं पावसामुळं कळी सेटिंग न होणं अनेक रोगांना आपल्याला सामोरं जावं लागतंय. त्यामुळं आपण फसू नका, इतरांना फसून देऊ नका. एवढंच मी कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करतो. धन्यवाद.